अखिल भारतीय सरपंच परिषदेची बार्शी तालुका कार्यकारिणी जाहीर. जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सावळे सभागृह बार्शी या ठिकाणी बार्शी तालुका सरपंच परिषदेची मीटिंग झाली. यावेळी सौ रुपाली गरड तांदळवाडी यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाली, तर सिद्धेश्वर मुंबरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी प्रल्हाद तांबे, उपाध्यक्ष शिवशंकर ढवण, सचिव प्रतिभा सुधाकर घोलक, सहसचिव कार्यकारिणी सदस्य गुणवंत कालदाते, मनीषा सुमंत तुपिरे, पांडुरंग घोलक, मंगल दशरथ घोडके, विकास माने, नागनाथ काकडे, सुधाकर मिरगणे, माणिक पाटील, महेश चव्हाण, अजय दराडे, दीपक रोंगे यांचा समावेश होता. सरपंच परिषदेची बार्शी तालुक्यातील कामे पूर्वीपासूनच उत्कृष्ट आहे. बार्शी तालुक्यातून सरपंच परिषदेच्या माध्यमातून सरपंचाचे प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केलेले आहे. ते राज्य पातळीपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने सातत्याने केले आहे. तसेच यापुढील काळातही संघटन मजबूत करत सरपंच व सदस्याच्या हक्कासाठी काम करत राहणार असून जिल्हा पातळीवर सरपंच परिषदेचे आयोजन केले जाईल असे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. यावेळी सिद्धेश्वर मुंबरे, प्रल्हाद तांबे, शिवशंकर ढवण, विकास गरड यांनी मनोगत व्यक्त केले. पांडुरंग गोलक यांनी सूत्रसंचालन केले. किशोर पाटील यांनी आभार मानले. डी1 न्यूज बार्शी.